काय आपली साडी, काय आपला डोंगर, काय आपल्या बस स्टँडजवळचं हॉटेल, इतर चोक काय, कॉमेडी काय, धमाल काय, भाऊ कदम काय, डॉक्टर साहेब आणि काय ती चला हवा येऊ द्या. ओके, येत्या आठवड्यात तुकरटवाडीमध्ये चक्क शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली आहे. चला पाहूया त्याची छोटीशी झलक. प्रथम पुण्य स्मरण फोटो, प्रथम पुण्य स्मरण. अरे ऐका तुम्ही, प्रथम पुण्य स्मरण हे काय, कोणा छापलंय? आज छापत असतात का? ते मी छापले. का आज का छापलंय? तुमचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी छापलं. अरे येड्या, वाढदिवसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं छापायचं असतं ना. त्याला 300 रुपये पडतात, हे 100च झाले. अरे म्हणून काय मारशील का मला? म्हणजे काय मी आता मेलो? नाही नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेता? उद्या तुम्हाला जिवंत करतो. बस काय, उद्या आज जन्मलेली बालके याच्यामध्ये तुमचा फोटो देतो. 50 रुपयात काम, एकदम फिटम फाट. कोण आहात तुम्ही? अरे म्हणजे कार्यकर्ते आहात का, दुश्मन आहात? मी काय म्हणतो साहेब, हा हे सगळं जाऊ द्या. हा पण आम्ही तुमच्यासाठी गावामध्ये जे कार्यक्रम ठेवले ते बघा ना तुम्ही. काय कार्यक्रम ठेवली? आपल्या गल्लीमध्ये आम्ही भव्य लिंबू सरबत वाटप ठेवलंय. भव्य लिंबू सरबत वाटप? मग त्याच्यासाठी लिंबू आणले कुठून ते पहिले सांगा. आणि काय केलं आम्ही? आम्ही शेजारच्या गल्लीमध्ये लिंबू चमचा स्पर्धा ठेवली. हा आणि लोकांना म्हटलं की लिंबू तुम्ही घरून आणा. लोकांनी लिंबू आणले. हा आणि मग ते खाली पडलेले लिंबू कुणी घरी घेऊन जात नाहीत ना, त्याच्या आम्ही सरबत केला आणि आपल्या गल्लीत वाटला वाढदिवसासाठी. अरे लाजा आहेत का तुम्हाला? खाली पडलेले लिंबाचे सरबत आमच्या कार्यकर्त्याला पाजलं. येडे मलाही एक गोष्ट सांग, ती लिंबू चमचा काय सरबत घ्यायचा, तुम्ही स्पर्धा घेतली ना, त्याच्यामध्ये जो विजेता होणार आहे त्याला बक्षीस काय देणार? काय ठरवलंय काय तुम्ही? त्याला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये 2 दिवसाचं पॅकेज देणार. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये 2 दिवसाचं पॅकेज म्हणजे झालं काय? नाही पण तो खरंच गेला गुवाहाटीला तर त्याचा खर्च कोण करणार आहे? जाणारच नाही ना. कसं काय? त्यांना आम्ही सांगितलंय राहण्याचा खर्च आम्ही करू, येण्या जाण्याचा विमानाचा खर्च तुम्ही करायचा. मग काय म्हणणं आहे त्यांचं? मग काय नाही, आता स्वतःच्याच घरातल्या खिडकीत बसतात आणि म्हणतात काय आपली साडी, काय आपला डोंगर, काय आपल्या बस स्टँडजवळचं हॉटेल, इतर चोक काय सर. चप्पल बापूंनी पण घ्यायला पाहिजे एखादा उखाणा छान. माझ्या दुष्काळाला पाणी देणाऱ्या नदीचं नाव आहे मान, रेखा माझी जान. एक नंबर. तुम्हाला ज्या वेळेला दागिना दिला होता तेव्हा एक किस्सा घडला, त्यानंतर तो काय होता? पितळेचे निघले. पण तुम्हाला कसं कळलं? सोनाराकडे गेल्यावर. साहेब काय असं कसं काय झालं होतं? एक 1000 रुपयाच्या आत सगळं लग्न जुळवायचा साहेब, त्या 3 भावात म्हणून. सोन्या दुकान तिथे गेलं होतं ना, विचार ते म्हणजे 750 रुपये तोळा आहे, ते परवडत नाही. म्हणलं मला काय एक तोळ्याचं, ते दोस्त होता तोळ्याचं अशी मोठी दिसलास कर, मग काय म्हणला असं कर गवस. म्हणलं 200 रुपये सोनं टाकून बाकी पितळ टाकून चकचकीत करून देतो म्हणला, जागेवर म्हटला. अच्छा, ती दिलं ही गेली मोड आहे परत 7-8 महिने आला. सोनाला दिला माझं, मला भांडायला पाया पडतो म्हटलं. नेता म्हणजे थोरल्या भावाने केलंय त्याला भान का मला.
एक दिवस असा सकाळची वेळ होती, सगळे घरात होते आणि त्यांनी इतक्या घाईत चिठ्ठी दिली ती खालीच पडली. हां. आणि माझ्या एका भावानी ते पाहिली. आता म्हटलं हा विचारणार, ती चिठ्ठीच खाऊन टाकली. खाऊन टाकली. काय कॉमेडी, काय धमाल, काय भाऊ कदम, काय डॉक्टर साहेब आणि काय ती चला हवा येऊ द्या. ओके. सर, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि कॉन्सेप्टसाठी फॉलो करा esaka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.